frumos frate. Bă. मंडळी नमस्कार. सध्या दूध दर त्या ठिकाणी वाढलाय, बऱ्यापैकी त्या ठिकाणी दुधाला रेट मिळतोय, त्यामुळे बहुतांश शेतकरी, त्यातही तरुण शेतकरी हा एचएफ गाई पालनाकडे वळलेला आपण पाहतोय. सांगोल तालुका हा प्रामुख्याने दुष्काळी तालुका आहे. दुष्काळी तालुक्याची ओळख सध्या कुठेतरी आता पुसायला लागली, पण जमीन मुबलक असतानाही या ठिकाणी दुष्काळी तालुका असल्यामुळे त्या ठिकाणी जमीन पडीक राहत होती, जिरायत राहत होती. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय म्हणून दत्तात्रय झाडपुकेसारख्या काही तरुणांनी एचएफ गाई पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि आज या व्यवसायातून ते महिनाकाठी नोकरदारा एवढा लाखो रुपयांचं उत्पन्न ते या ठिकाणी मिळवत आहे. एचएफ गाई पालन, त्यातही मुक्त संचार गोटा हा आजच्या घडीला परवडतो का, ही सगळी माहिती आपण दत्तात्रय झाडपुके यांच्याकडनं जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचा तालुका दुष्काळी? दुष्काळी भाग. जमीन किती तुम्हाला? 30 एकर आहे मला. 30 एकर? हो. मग पाणी नसल्यामुळे सगळी जिरायत? जिरायत आमची शेती. तुम्ही याच्याकडे कसं काय वळला मग? काय पर्याय, मार्गच नाही ना. रंगा दुष्काळ भाग, नोकरी नाही म्हणून गाई. सुरुवात कशी झाली मग? सुरुवात एक पहिल्यांदा 2-3 गायी होत्या पहिल्यांदा. बरं. त्यानंतर दमादमान हळूहळू जास्त केल्या. आज किती सगळ्या? आज तर टोटली 23 गाई आणि 9 पाडे आहेत. 23 सगळ्या आणि 9 पाडे? हां, 9 पाड्या. मग कसं नियोजन असतं याची? मुक्त संचार गोठे सुरुवात कशी होती सकाळी? सकाळी सुरुवात म्हणजे सकाळी उठल्यानंतर आधी पहिल्यांदा गाई बांधून घेतो. बांधून घेतल्यानंतर त्यांना पेंड हे करून डायरेक्ट दावणीत पेंड टाकतो. पेंड टाकल्यानंतर ती पेंड झाल्यानंतर त्यांना लगेच वैरण टाकतो. वैरण टाकल्यानंतर धारा चालू करतो एक अर्ध्याभर तासानंतर. धारा काढल्यानंतर एक तासाभरात मोकळ्या सोडून देतो. पुन्हा पाणी बिणी पुन्हा 4-4:30 दरम्यान पुन्हा अजून गाई बांधायला सुरुवात. मग ती ऑटोमॅटिक येऊन उभा राहतात. बांधून घेतो आणि त्यातनं पेंड वैरण पाणी करून 7-7:30 मोकळ्या सोडून देतो. गाईला किती वैरण ठेवतात तुम्ही? तरी पण साधारण एका गाईला 20 किलो आसपास ठेवतोय एका टायमाला. मिनरल मिक्सचर मुरघास वगैरे काय? ती टोटली 10 किलोच्या आसपास समजा मिळून. मिनरल मिक्सचर वापरता का? नाही वापरत. नाही का? नाही. आणि मुरघास वगैरे? मुरघास आता अजून तर काही केलेलं नाही. या वर्षी मात्र 100 टक्के मुरघास करणार. या वर्षी दुसरं काय काय वापरत तुम्ही? आता सध्या वैरणमध्ये कडबाकुट्टी म्हणजे ज्वारी कडबाकुट्टी, मकवान कडबाकुट्टी, वाळली, हरभऱ्याचं बुसकाट हे वापरतो. आता हरभऱ्याचं बुसकाटचं काय फायदा जाणवतो का? सध्या त्या काय होते वैरणीला जास्त दिवस पुरणारी वैरण पहिला मुद्दा आणि त्यापासून जनावर पाणी जास्त पिणं, दुधाला वाढणं हा प्रकार त्यात जास्त येतोय हरभऱ्या पुसकाटमध्ये. आता दूध तुमचं 10 दिवसाला कसं पगार असतो? आता सध्या माझ्याकडे 12-13 गाई चालू आहे सध्या. कसं मग पेमेंट? आता सध्या मला पेमेंट 10 दिवसाला मला 70,000 पेमेंट भेटतं. 70 जरी म्हणलं, 7×21 2,10,000 रुपये मला महिन्याकाठी पेमेंट भेटते. त्यातला खर्च किती होतो? त्यातला खर्च निम्मा तर 100 टक्के जातोय. 1,00,000 रुपये? 1,25,000 रुपये महिन्याकाठी राहतात मला. नोकरदार एवढा पगार पडतो? हो, 100 टक्के नोकरदार. काय बरं वाटतं? नोकरी बरी वाटते का? नाही, हीच बरं वाटते आता सध्या. का नोकरी का नको? नोकरी काय, नोकरी किती जरी केली तरी शेवट आपल्याला शेती करावं लागणार आहे आज ना उद्या. नोकरी कुणा तर बंधनात तर आहे राहते. त्यामुळं हाही व्यवसाय ठीक आहे. आपण बघितलं की शेणी भरपूर झालंय. गादी सारखं शेण उचलत नाही तुम्ही? नाही उचलतो ना. आता सध्या ह्या आठवड्यात उचलायला लागते. बरं. काय टायमाला उचलून बाहेर काढतो. पावसाळ्या टायमाला स्वच्छ गोटा ठेवतो. पावसाळ्यात 2 महिने गोट्यामध्ये कसलं सुद्धा शेण पडू देत नाही. स्वतः उचलतो आम्ही 2 टाईम सकाळ संध्याकाळ. आता ही शेण जास्त ठेवल्याचा काय फायदा होतो? ह्याचा फायदा म्हणजे जनावर निवांत बसणं, जनावर गादीसारखा त्यांना प्रकार वाटतो. ज्यावेळेला शेण उचललं त्यावेळेला येळभर जनावर म्हणजे तिथे संध्याकाळी तर बसतच नाही जनावर, असेच उभं राहतात. ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी शेण त्यांनी जर ही केलं सपई तरच ती बसायला बघतात असं त्यांचं आहे. आता याच्यामध्ये एचएफ गाईंची काय काळजी घ्यावी लागते? आता सध्या काळजी म्हणजे काय त्यांना तुम्हाला सांगतो, वैरण पाणी, त्यांना काय खाद्य म्हणा व्यवस्थित ठेवणं, वेळेवर धुणं हा प्रकार त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता. धुतात का तुम्ही? हो, 100 टक्के धुतो. 1-8 दिवसाला तर धुतोय. फायदा होतो? फायदा होतो त्याचा. जनावर गुचिड होत नाहीत, बाकी काय गोष्टी होऊ शकत नाहीत. आजार? आजार आता सध्या कसं आहे, मुक्त गोटा केल्यापासून तर कसलाच बिलकुलच आजार नाही. मस्टडी काय? मस्टडीचा काय सुद्धा प्रकार नाही, समजू व्यवस्थित. फक्त मुक्त गोट्यापासून फायदा एवढा मिळतो की हाई आता माझ्याकडे एक साधारण 30 गाई येत्या, दोघंच नवरा बायको हँडल करू शकतोय हा व्यवसाय. कुठलाही नाही, काही नाही, कोण नाही. आम्ही दोघं भाऊभाव आहे. फक्त 2 माणसं झाली का ही एवढं काम हँडल करू शकतात. मग दूध मशीन काढतो? हो, दूध मशीन काढतोय.
इतर काळजी काय घेता मग? इतर काळजी काय ना, हाईच बाकीच कुठली आजारी पडली, कुठली पेंट खाल्ली, ही ज्या वेळेला बांधलं त्यावेळेलाच त्याकडे लक्ष द्यायचं. असं काय सध्या लगे ओपन मध्ये काही लक्षात येत नाही, येळभर ज्या वेळेला ती वैरण पाणी काय करण ना तीच लक्षात येतं त्या टायमालाच. आता या गाई सगळ्या लोकलच्या आहे का? हा लोकल, बाहेरून असे आणले नाही का? नाही, थोड्या आणलेल्या आहेत त्या पहिल्यांदा, आता काय नाही, माझ्या घरच्याच 20 गाई येत्या आता सध्या. सगळ्या घरी पाड्या केलेल्या तयार. बरं, आता खरेदी विक्री कशी होती? आता खरेदी विक्री लई महाग आहे साहेब. आता माझी गाई तुम्हाला सांगतो, परवा दिवशी 1,40,000 मागली, साडे तिसऱ्या येताची, तिसऱ्या येताची 13.5 लिटर एका टायमाला दूध देते, एका टायमाला 1,40,000 मागली. 1,40,000 मागली, मला वाटतं 1,70,000 यावं त्या गाईला. बरं, हो 1,40,000 मागून गेली, नाही दिली नाही, 1,70,000 आल्यावर देणार, आल्यावरच देणार ती काही, नाहीतर जास्त दूध देणारी गाय किती किमतीची तुमच्याकडे? आता माझ्या तीच गाय 13.5 लिटर देणार, 1,40,000 मागणी दररोज आहे गायला. बरं, नाही दिली त्या गायला 1,70,000 देणार. मुक्त संचार आणि बंदिस्त मध्ये काय फरक जाणवत तुम्हाला? मुक्त म्हणजे कसं आहे, पूर्ण त्यांच्या मनानं पाणी पिणं, त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा वैरण खाणं, म्हणजे वैरण काय टाकलेली असते, जास्त वेळाला तुम्हाला सांगतो त्यांचं फिरणं, त्यांचा व्यायाम झालेलं होतं ना, जास्त आजारी पडण्याचा त्रास होत नाही त्यांना, कसलं सुद्धा मस्टडीचा प्रकार होत नाही, आणि वैयक्तिक आम्हाला त्रास होत नाही त्या गोष्टीचा. म्हणजे ज्या वेळेला मुक्त गोठा आहे ना, त्यावेळी त्यांचं त्यांच्या मनानं चालू असते. आपल्याला 1 तास ते 1.5 तास फक्त सकाळ संध्याकाळ, 1-2 तास फक्त त्यांच्या टायमिंग घालावा लागते, नंतर काय सुद्धा त्यांना करायला लागत नाही काय नाही. आणि बांधल्यानंतर मात्र त्यांचं 1 तासाला 2 तासाला शान ओढणं, त्यांना ओढून पाणी नेऊन पाजणं, हा जास्त प्रकार, म्हणजे का मानसिक त्रास जास्त वाढतो त्यात. म्हणजे माणूस जास्त गोठा ही आता 90x80 तेवढा गोठा आहे, भरपूर मोठा, भरपूर मोठा आहे. मुक्त संचार गोठ्याच्या आजूबाजूला असे किंवा तिथं कोंबडी पालन राहतच होतं, काय फायदा होतो? कोंबडी पालन म्हणजे कोंबडीच कसं होतं, कोंबडी शेण उकरणं, शेणाचा भोगा जास्त करणं, आळ्या केड खाणं, त्या सुद्धा आहेत. आता आता आपल्याकडे सध्या तुम्हाला सांगतो 200 कोंबडी, हो मी सध्या लिंगायत आहे, तरी सुद्धा ती व्यवसाय ठेवलाय आपण, हाही चालतंय. जनावराचा गुचीड बसल्यानंतर खाणं हा प्रकार कोंबडी करू शकते, त्यामुळे आता सध्या आपल्या कोठे 200 कोंबडी, 200 कोंबडी, हो. आता फायदा 100 घे, ती सकाळ संध्याकाळ 2 टाइम 100 घेत असतात, उन्हात जरा साईडला थांबतात पुन्हा, मग ते काही गोट्यात अशा थांबत नाही, त्या जाते ते येते ते चालूच असतो प्रकार. तुम्ही महिन्याला 1,15,000 रुपये पगार कमवतात, तुमचे इतर मित्र नोकरदार आहेत का? आता आमचे कोण नोकरदार नाही त्याची इथं सध्या, आता नोकरी जी करते ती सुद्धा आता व्यवसाय करायला लागते सध्या. बरं, कारण का आता दुधाला सध्या लिटरला 40 रुपये रेट आहे, त्यामुळे भरपूर. एक गायचं तुम्हाला सांगतो, इळाकाठी नाही म्हणलं तर 400, संध्याकाळी 900-1,000 रुपये दूध होते एका गायचं. त्यामुळे काय 1,000 रुपयाला नोकरी करायला एक गाय सांभाळली तरी एका नोकरीसाठी परवडते एक गाय आत्ताच्या काळाला. त्यामुळे सध्या हा व्यवसाय लई व्यवस्थित आणि फार्मातला व्यवसाय, जरशी व्यवसाय. तुम्ही आता गोठे वगैरे फिरतात का? हो, जातो ना गोठ्यावर वगैरे, इकडे तिकडे बघायला जातो, करतो. याचे गाय खरेदी करताना काय बघावं लागतो विशेष? गाय बघताना पहिल्या स्टार्टला तिचं तुम्हाला सांगतो काय, म्हणजे तिची क्रिया कशी आहे, तिची क्वालिटी काय येते, सड कसा येतं, तिच्या कासाचा शेप कसा येतोय, ह्या गोष्टी बघून घ्याव्या लागतात. गाय शक्यतो शिंगटी नसावी, बोंडी गाय घ्यावावी. पहिले आता घेतली तर पहिल्यांदा जरा तिला दुर्लक्ष न करता तिचं व्यवस्थित पालन करावं लागते. व्यता वेळेला अपघात झाली किंवा शेजारी असल्या भानगडी थोड्याफार होऊ शकतात, त्यामुळे थोडं पहिले आता घेतलेली गाय परवडते, पुन्हा जास्त दिवस आपल्याला ठेवता येते. लोक म्हणतात की तिथे सूट होत नाही गोठ्यात. नाही नाही, त्यापेक्षा काय नाही, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आणल्यावर चालते, जरा कमी चालते, पण पुन्हा येताला ज्या वेळेला आपली सांभाळणी कशी राहते त्याच्यावर ती गाय वाढू शकते. आणि तुम्ही कमीत कमी ती गाय तुम्हाला सांगतो 4-5 वर्ष तुम्ही ठेवू शकताय गोठ्यात बिनतेचे. पण जर दुसऱ्या ते सगळे त्याची गाय जर आणली तर तुम्हाला 1-2 येतं खाऊन लई गाय विकायला लागते, नाही तर त्या गायची किंमत चालते काय गाय मस्त काय तुम्हाला सांगतो 5-6 येतापर्यंत चालते, पण त्या गायची किंमत हळूहळू कमी येत असते. त्यामुळे त्या का टायमिंगमध्ये त्या गायीनं फायदा दिलेला असतो, त्यामुळे किती जर पैशाने गेले तर आपल्याला लई तोटा वाटत नाही, त्या जागेला आपल्याला दुसरी गाय घेता येते. शिंगाळू बी काही दिसतंय गाई आणि काय प्युअर याचे पण दिसतंय, काय फरक वाटतो? नाही, त्यांच्यात काय होतंय दुधाला कमी चालते ते काही शिंगाळू, हो शिंगाळू किंवा क्वालिटीला गाय जर नसल्या थोड्या कमी चालते, बाकी गाय भरपूर चालते. माझ्याकडे सध्या समजा गाई तुम्हाला सांगतो 1,00,000 आतल्या तर नाही त्याच कुठल्याच, घरी तयार केलेल्या पण आणि बाहेरनं आणलेल्या पण. पहिल्यांदा आणता वेळेला दर कमी 26 रुपये रेट असताना मी 80-90 हजार गाई आणलेली आहे, त्या टायमापासून हे करतो स्वतःची. कोरोनामध्ये दर नव्हते मग त्यावेळेस कसं व्यवसाय? त्यावेळेला आहे ना साहेब थोडं आलो तोट्यात, पुन्हा अजून हया दरानं स्वतः डेअरी स्वतःच घालवतो, त्यामुळे काय अडचण येत नाही. डेअरी स्वतः डेअरी संकलन होतं, आता सध्या माझ्याकडे 2.5 लिटर संकलन आहे. 2.5 लहान, हां होतं मोठा, तर थोडं पुन्हा बाकी आहे साहेब डेअरी. डेअरीवर मग सगळे सभासद तरुण आहे का?
हो तरुण आहेत, आता सध्यालाही नाहीत माझ्याकडे, पण गावात जास्त आता जाते मी थोडं दुर्लक्ष करून हा व्यवसाय तरुण लक्ष घातलं. तुमच्यासारखे तरुण मुलं या व्यवसायात? हो जास्त आहेत, जास्त आहेत. चिंचळ्यामध्ये अतिशय जास्त व्यवसाय जर्शी. हो, कोण कुठल्या जर गोट्यावर गेला तर तुम्ही तथं दहा पंधरा गायी दिसणार. हो, नोकरी हा व्यवसाय कमी प्रमाण, शेती होईत जर्शी व्यवसाय जास्त प्रमाण. आता मग इथलं शेण तुम्ही मग शेतीला वापरतो? हो, समजा शेतीलाच, शेतीशिवाय नाही, कारण का 30 एकर शेती, त्यामुळं हाई शेणच कमी पडते आपल्या शेतीला. त्यामुळे वैरणीकडे एवढी शेती असून पण वैरण एकात घ्यावं लागते गाई शेणला. बरं, किती घेतं वैरण विकत? वैरण तरी पण आत्ताच्या सीझनला, आत्ता सध्या तुम्हाला सांगतो 1.25 लाखाचं मी नुसतं भुसकाट घेतला हरभऱ्याचा, बाकीचं काय अजून घेतलेलं नाही. वल्ली वैरण इतर? वल्ली वैरण काय हाई आपल्याच होती, मक्काची वैरण 30-32 पिशव्या मका होती. मुरघास न करता पावसा अभावी जरा मका मोहर गेल्यानंतर मुरघास ह्या वर्षी केलं नाही. आता गोठ्यात काही गाई असे एकमेकांच्या अंगावर धावून जातात ती, आता सध्या काय केली, एका गाईने सकाळी वाप केली. बरं, ती मग लगी लक्षात आलं नाही आम्ही खाली असल्यामुळे, आता तिला बांधावं लागते साईडला. एक दिवस तिला साईडला घ्यावं लागते, ती गोठ्यात राहत नाही, बाकी जनावरांवर ओढणं असा प्रकार करते. त्यामुळे ती एक दिवस ती लगी लक्षात आल्यानंतर बाहेर बांधून पुन्हा भरवल्यानंतर ती काही गोठ्या सोडली तर चालते. नवीन काय ब्रीड भरले का तुम्ही? नवीन काय नाही, तसं अजूनपर्यंत नाही काय. बरं, आता कुठे पुढे किती वाढवणार गाई? घरकुई करू गाई 150, तर गाई 100 टक्के करणार आहे. हो, या गोट्या परवडतो म्हणून. हो, व्यवसाय परवडतो, काय अडचण नाही. बरं, आपल्याला शेती व्यवसाय हीच करावा लागणार आहे, काही नोकरी नाही, काय नाही. वडील होते शिक्षक, रिटायर झाल्यानंतर असंच वैरणीला गेल्यानंतर वारले, ट्वाली पलटी झाल्यानंतर. त्या टायमाला काही दिवस व्यवसाय बंद केलता, नकोच घरची म्हणली, जर्शीच कारण आपल्याला दार्जिन नाही. मी 10वीत हे झाल्यानंतर मी म्हणतो काय माझी शिकण्याची कॅपॅसिटी नाही किंवा मला तेवढी बुद्धी चालत नाही, त्यासाठी पुन्हा अजून मी फिरून व्यवसाय ह्या चालू केला. पहिल्या शॉटला 1-2 आणून तेव्हापासून हा व्यवसाय चालू केला. आज बरं वाटतं. हां, त्यामुळे हां, हो, आम्ही दोघं भाऊ आहे, आईमध्ये कोरोनात नवीन शेतकऱ्यांनी चालू करायचं म्हणलं तर कशी सुरुवात करावं लागेल? सुरुवात त्यांनी काय 1-2 गायीपासून सुरुवात करावी त्यांनी पहिल्यांदा. त्या गायीचं मिनिमम खर्च त्यांनी बघून पुढलं पाहून 100 टक्के उचलणार ते. आत्ताच्या काळात तर एक गाय कसली पण असू द्या, 1000 रुपये दिवसाकाठी कमावते. तिला साधारण तुम्हाला सांगतो 300-400 रुपये खर्च येतोय आत्ताच्या काळाला. त्या व्यतिरिक्त खर्च नाही. आत्ताच्या सध्या 39 रुपयाच्या मानानं आत्ता सध्या हा व्यवसाय लय फार्मात आहे. नवीन करणारा पण चांगला आहे आणि हा व्यवसाय टिकून राहणार व्यवसाय. आता हे दर म्हणा इकडं तकडं हा व्यवसाय टिकून राहतोय. आणि भाकडकडे कसं असतं? भाकडचं कसं असतं, भाकड ही थोडंफार हातच असतील. गोठा म्हणल्यावर किंवा जनावर म्हणजे येल्यानंतर ती पुन्हा गाबंद असतो, 2-3 महिने त्यांना गॅप टाकावाच लागतो. त्यावेळेला थोडं सांभाळण्यात, पण ज्या वेळेला ती जास्त गाय येते त्यावेळी ती खपून जाते, दुधाची लेवल हाई राहत जाते. एक एस तुरी एक येणं ही म्हणजे दुधाची हाई लेवल कंट्रोल राहिली तर भाकडा जाणवं सांभाळा काय वाटत नाही, जास्त त्रास होत नाही. 1-2 असली म्हणजे जरा त्रास होतोय, कारण का लगेच आटल्यानंतर पैसे येणं थांबते, पिंडी खाद्याचे पैसे जास्त होते, असा जर प्रकार होतोय 2 महिन्यासाठी. वैरण असते वैरण नसते असे नाही, वैरण येऊन नुसते जनावर देत नाही. इतर काय खाद्य? खाद्य काय समजत असते, सरकी ठेवावं लागते सरकी. गाबण काळामध्ये तिला कमी खाऊ म्हणजे तिला हे करायचं, आटवता वेळेला थोडं पूर्ण कमी करावं लागते तिचं प्रमाण. बरं, 1-2 महिना तर कंप्लीट बंदच करावं लागते, त्यातनं लगेच चालू करावं लागते. मग ती आटत नाही, नाही आटणार तर तिला मस्टडी होणं हे असला प्रकार होतोय. आटवताना लक्ष देत नाही, पण ती गेल्यानंतर सडं जाणं हा प्रकार जास्त हे होतोय. कालवडी सांभाळत होते? हो, कालवडी आहे त्यांना आता सध्या. आता सध्या 6 कालवडी आहे त्या माझ्या. 1-1.5 वर्ष या मोहर गेलं आता लागू आहेत सध्या 6-6. कालवडी सांभाळायला खर्च येतो म्हणतात? खर्च जरी आला तर पण ती आता सध्या जरी वाटते पण पुन्हा तिचं भांडवल लय मोठं आहे. तिचं कसं सुरू, कशी सांभाळतो तुम्ही कालवडी? ती काय नाही, त्यांना थोडं थोडं पेन ठेवते. दूध वगैरे पाजत असेल का? दूध अगोदर पाजत होते, 5-6 महिने दूध पाजतो 2-2 लिटरनं. त्यावेळेला डेअरी विचार केला नाही, कारण का एका गाईचं दूध तेवढ्या पैशाने नव्हता. आज ती येल्यानंतर गाई लाखाची गाई होते, घरची पाडी. तिला शिंग बिंग तुम्हाला सांगतो जाळून वगैरे. क्वालिटीची पाडी असेल तर ठेवायची, क्वालिटी नसेल तर ती सांभाळायची नाही. क्वालिटी पाडी सांभाळली तर तिला जरी तुम्हाला सांगतो 20-30-40 हजार तिला गाप जास्त जर हे केलं तरी पण ती 1 लाखाला गाई विकते. किंवा नाही ऐकली तर पण तुम्हाला सांगतो 2-3 येतं करून तिचं भांडवल तयार करून दूध घालून त्यातनं उत्पन्न काढून पुन्हा तेवढ्या पैशाला ऐकू शकते ती. त्यामुळं पाडी ही सांभाळायची 100 टक्के परवडते. खर्च जास्त, खर्च आला तर पण तिचं भांडवल उशाल आहे. लोकांनी गैरसमज केला काय? नाही नाही, काय नाही, ती भांडवल उशाल आहे 100 टक्के. विकतात का कालवडी गाई? नाही, अजून तर सध्या काय विक्री करत नाही, शक्यतो आले रेट तर विकतो, पण घरची पाडी तयार करून अजून विकली नाही. आता तुम्ही तरुण आहात, महिन्याला तुम्ही 1-1.5 लाख रुपये कमवतात, नोकरीच्या मागे जे तरुण पळतात अशांना काय सांगणार?
अशा ना सांगायला काय, आता त्यांनाच हाही व्यवसाय 100% परवडतोय ही तितपत कराय. नोकरी काय आज ना उद्या यावाच लागणार आहे. जरी तुम्हाला लाख पगार असला, 2000 असला, तर त्या नोकरीचा पण कालावधी. नोकरी येऊन पुन्हा हा व्यवसाय तयार करायचा म्हटला तर होऊ शकत नाही, कारण का माणूस सुखवाय झालेला असतो. त्यामुळे ती व्यवसाय पुन्हा जमत नाही. त्यामुळे नोकरी करणं गरजेचं आहे, नाही असं नाही. ज्याला होत नाही त्यानं बरजे नशिबाने नोकरी आहे, त्याला नोकरी करणं गरजेचं आहे. पण आपल्यासारख्यानं कुठं तर 500-1000 जाणं आता योग्य नाही. फक्त नोकरी शासकीय परवडू शकते, नसेल तर हा व्यवसाय शेती ज्याला आहे त्याला हा व्यवसाय 100% परवडण्यासारखा व्यवसाय. बरेच ठिकाणी असे मुक्त संचार गोटे होतात, लोक औषधीने सुरू करतात पण बंद पडतात. मग अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? अशा लोकांना आता ते काय करतोय काय नाही त्याच्यावर डिपेंड आहे जास्त. म्हणजे काळजी काय घ्यायला पाहिजे? मग त्यांनी समजीच काळजी घ्यायला पाहिजे. पेंड वेळेवर देणं, त्याच्यावर लक्ष देणं, आपलं पैसे किती होत्यात, जात्यात किती, येत्यात किती, याचा मेंटेनन्स खर्च काढला तर जाणार नाही. तोट्यात गेलं तर 100% काव लागणार. काळजी विशेष काय घ्यायची? काळजी विशेष म्हणजे समज जागेवर पेंड वैरण, त्याला पाणी किती आणतोय, दुधाचं उत्पन्न किती होते, आणि का कुठं घसरतोय आपण, ह्या जर गोष्टी लक्षात आल्या तर काय अडचण येणार? अडचणी जास्त नाही, नाहीत काय नाही अडचण. परवडतो व्यवसाय, 100% व्यवसाय परवडतो. तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी. तर मंडळी, आपण पाहिलं असेल दत्तात्रय झाडपके, तरुण शेतकरी, शेती भरपूर आहे, 30-35 एकर शेती आहे, पण शेती जिरा येते, पाणी अजून आसपास फिरलेलं नाही, भविष्यात फिरेल, पण तोपर्यंत यांनी या ठिकाणी HF गाय पालन व्यवसाय सुरू केला आणि व्यवसायामध्ये त्या ठिकाणी चांगली प्रगती केली. मुक्त संचार गोटा त्यांच्याकडे आहे, या गोट्यातून महिनाकाठी 1-1.5 लाख रुपये ते या ठिकाणी मिळवत आहे. तरुणांना आदर्श असणारे हे दत्तात्रय झाडपके, कारण यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हा लाख मोलाचा मानला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.